नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चर मध्ये ना राष्ट्रपतींचा अभ्यास केलेला की राष्ट्रपतींची निवडणूक कशा पद्धतीने होते, म्हणजे त्यामध्ये आपण सगळं बघितलं होतं की राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण कोण असतं, निवडणुकीची पद्धत कशी आहे, त्यांचा पदावधी काय आहे, या सगळ्यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आणि निवडणुकीची पद्धत सुद्धा नीट समजून घेतलेली. त्याच्यासाठी आपण कोणकोणत्या कलमांचा अभ्यास केलेला एकदा थोडंसं रिवाईज करूया, म्हणजे पुढच्या गोष्टी समजायला तुम्हाला इझी जातील. ठीक आहे, एकदमच अर्ध्यातून आपण सुरुवात केली तर मग तुम्ही मागे काय शिकला आहात ते तर पूर्णपणे विसरून जाल आणि पुढचं सुद्धा तुम्हाला नीट लक्षात नाही येणार आहे. ओके, सो मग बघा राष्ट्रपतींबाबतच्या ज्या तरतुदी आहेत ते कुठे दिलेल्या आहेत, तर ते म्हणजे भाग 5 मध्ये प्रकरण 1 मध्ये. प्रकरण 1 मध्ये उपराष्ट्रपतींबद्दलच्या सुद्धा तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. उपराष्ट्रपतींबद्दलच्या तरतुदी म्हणजेच काय, जर समजा राष्ट्रपती पदावर नसतील कोणत्याही कारणामुळे, तर त्यांच्या जागी उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती पदाची राष्ट्रपतीपद भूषवतील. ठीक आहे, ते आपण उपराष्ट्रपतींचा जेव्हा अभ्यास करू तेव्हा बघणारच आहोत. पण बेसिकली जर आपण राष्ट्रपतींच्या बाबतीत बघितलं तर कलम 52 पासून आपण सगळ्या तरतुदी बघितल्या. कलम 52 मध्ये काय दिलंय की आपल्या भारताचे एक राष्ट्रपती असतील, म्हणजेच एक प्रेसिडेंट असतील. त्यानंतर कलम 53 बघितलं, कलम 53 मध्ये काय देण्यात आलेलं आहे की भारताचे जे राष्ट्रपती आहेत ते कार्यकारी मंडळाचे प्रमुख असणार आहेत. कार्यकारी मंडळ म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं, तर मंत्रिमंडळ, पंतप्रधान यांनाच आपण काय म्हणतो, कार्यकारी मंडळ. तर हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख असणार आहे. आणि त्याचबरोबर 53(2) मध्ये देण्यात आलेलं आहे की राष्ट्रपती हे तीनही दलांचे, आपले जे तीनही संरक्षण दल आहेत त्याचे सरसेनापती असणार आहेत. त्यानंतर 54 मध्ये देण्यात आले की निवडणूक प्रक्रिया जी राष्ट्रपतींची होते किंवा निवडणूक जी राष्ट्रपतींची होते त्याच्यामध्ये कोण कोण सहभाग घेऊ शकतात, तर त्यामध्ये असणार आहेत ते म्हणजे संसदेचे सगळे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य. निर्वाचित सदस्य म्हणजेच काय, ज्यांच्यासाठी निवडणुका होतात आणि त्यांना आपण निवडून देतो. ठीक आहे, त्यानंतर कलम 55 बघितलं, त्यामध्ये दिलेलं की राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते. त्यामध्ये आपण बघितलं की आमदार म्हणजेच विधानसभेचे जे सदस्य आहेत त्यांच्या मताचं मूल्य कसं काढलं जातं, त्यानंतर संसदेच्या सदस्यांच्या मताचं मूल्य कसं काढलं जातं, आणि फायनली आपण बघितलं की काय कोटा लागतो राष्ट्रपतींना किंवा उमेदवाराला राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर कलम 56 मध्ये आपण काय बघितलं, तर त्यांचा पदावधी कसा असणार आहे. आणि कलम 57 मध्ये देण्यात आलेला आहे ते म्हणजेच की राष्ट्रपती पुनर्निवडणूक लढवू शकतात. ठीक आहे, म्हणजे ते पुन्हा राष्ट्रपती बनवू शकतात. आता ना यामध्ये आपण सगळ्या निवडणुका संबंधीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या डिस्कस केलेल्या आहेत. अजून एक कलम ना यामध्ये आहे ते म्हणजे कलम 71. जर समजा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये काही वादविवाद निर्माण झाले तर त्याच्यावर डिस्कस करण्याचं किंवा त्याच्यावर डिसिजन देण्याचं जे फायनल राईट आहे ते आहे सुप्रीम कोर्टाला. कोणाला आहे, तर ते म्हणजे सुप्रीम कोर्टाला. हे सुद्धा लक्षात ठेवा, राष्ट्रपतींच्या निवडणुकीबाबत ही जी तरतूद आहे ती कलम 71 मध्ये देण्यात आलेली आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघणार आहोत. कलम 58, त्यानंतर 59, 60, 61 या सगळ्या ज्या तरतुदी आहेत राष्ट्रपतींबद्दलच्या त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा राष्ट्रपतींची जी पात्रता आहे, म्हणजे जर समजा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची असेल तर काय पात्रता असणार आहे, तर या पात्रता सिंपल आहेत, एवढ्या जास्त नाही आहेत राष्ट्रपती पदासाठीच्या ज्या पात्रता. सर्वात पहिली पात्रता आहे ती सगळ्याच पदांसाठी असते, ते म्हणजे भारताची नागरिक असावी. आपल्या भारतामध्ये जर निवडणूक लढायची आहे तर सर्वात बेसिक आणि सर्वात पहिलं जी पात्रता आहे ती म्हणजे भारताची नागरिक असली पाहिजे. आता राष्ट्रपती पदाची जर निवडणूक लढवायची असेल ना, तर आपल्या देशामध्ये कसं आहे, भारतामध्ये ज्या व्यक्तीला स्वीकृत पद्धतीने नागरिकत्व मिळालेलं आहे तर ती व्यक्ती सुद्धा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकते. तेच जर आपण थोडंसं अमेरिकेमध्ये गेलो ना, तर तिथे कसं आहे, फक्त जे लोकल आहेत म्हणजे जे प्रॉपर अमेरिकेचे नागरिक आहेत ना तेच राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकतात. ज्यांना स्वीकृत पद्धतीने एक्सेप्टन्सने जे काही नागरिकत्व मिळालेलं आहे तर त्याला तो अधिकार देण्यात आलेला नाहीये. तर हे सुद्धा तुम्ही एक छोटासा पॉइंट लक्षात ठेवू शकता. आयोगाला जर वाटलं तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर याचं वय जे आहे ते 35 वर्ष पूर्ण पाहिजे. बघा, प्रत्येक याच्यामध्ये वय दिलेलंच असतं, तर ते वय लक्षात ठेवा की लोकसभेसाठी वयाची पात्रता काय आहे, राज्यसभेसाठी काय आहे, त्यानंतर राष्ट्रपती पदाची जर निवडणूक लढवायची असेल तर किती आहे, 35 वर्ष. लोकसभेसाठी हेच किती वय आहे, तर 25 वर्ष.
आणि तिसरं जे आहे ना ते एवढं इम्पॉर्टंट नाहीये, पण जर परीक्षेला आलंच तर लक्षात ठेवू शकता, लोकसभेचा सभासद म्हणून निवडून येण्यास पात्र असलं पाहिजे. ठीक आहे, लोकसभेच्या निवडणुकीसाठी काय पात्रता आहेत, 25 वर्ष असलं पाहिजे, भारताचा नागरिक असला पाहिजे, याच्या व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. आणि त्याच्यामध्ये काही संसदेने जे कायदे बनवले असतील त्या कायद्यानुसार तो व्यक्ती पात्र असला पाहिजे. जसं आपल्याकडे लोकप्रतिनिधी कायदा आहे, राईट, तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये पात्रतेपेक्षा अपात्रतेच्या गोष्टी जास्त मेन्शन करण्यात आलेल्या आहेत, त्या आपण पुढे बघूयाच. पण आता बघा, जर आपण राष्ट्रपतींच्या पात्रतेकडे बघितलं तर सिंपल पात्रता आहे, फक्त 35 वर्ष पूर्ण असली पाहिजे आणि भारताचा नागरिक असला पाहिजे. मग देशामधला कोणताही व्यक्ती उठून देशाचा राष्ट्रपती बनू शकतो का किंवा उमेदवार म्हणून बनू शकतो का? मग आता एवढे सारे राष्ट्रपती पदासाठी जर समजा उभे राहिले तर मग निवडणूक कशी कंडक्ट करता येईल? इथे असा पण क्रायटेरिया नाहीये की तो लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सदस्य असला पाहिजे किंवा कोणत्या तरी विधिमंडळाचा सदस्य असला पाहिजे, अशी सुद्धा काही अट नाहीये. फक्त भारताचा नागरिक असला पाहिजे, वय 35 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. ठीक आहे, इथे लोकसभेचा सभासद असला असं नाही दिलेलं आहे. लोकसभेचा सभासद म्हणून निवडून येण्यास पात्र असला पाहिजे. आणि लोकसभेचा सभासद म्हणून निवडून येण्यासाठी काही ज्या पात्रता आहेत त्या जास्त एवढ्या काही नाही आहेत, काही एज्युकेशन किंवा क्वालिफिकेशन असं काहीच नाहीये त्याच्यामध्ये. मग म्हणूनच ना इथे अजून एक खूप महत्वाची अट टाकलेली आहे. ती अट काय आहे की उमेदवाराचं जे नाव आहे, आता समजा एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपती बनायचे तर आधी त्याला फॉर्म भरावा लागेल, उमेदवार बनावं लागेल. मग उमेदवार बनण्यासाठी संसदेमधल्या एकूण 50 मतदारांनी तसं एक प्रस्तावना दिली पाहिजे किंवा प्रस्तावित केलं पाहिजे. ओके, म्हणजेच किती प्रस्तावित असले पाहिजेत, तर 50 प्रस्तावित असले पाहिजेत किंवा 50 मतदारांनी अशी प्रस्तावना संसदेत मांडली पाहिजे की ह्या व्यक्तीला आम्ही उमेदवार म्हणून उभं करतोय. ठीक आहे, किती जणांचं असलं पाहिजे, तर 50 जणांचं. ओके, प्लस त्याच्यामध्ये अजून 50 जण ऍड करण्यात आली की 50 जण अशी एक प्रस्तावना देतील किंवा तुम्ही म्हणू शकता एक नाव देतील की आम्हाला हा हा व्यक्ती राष्ट्रपती पदाच्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा करायचा. ठीक आहे, पण त्याच 50 जणांच्या प्रस्ताविकेला अजून 50 जणांचं अनुमोदन पाहिजे. अनुमोदन पाहिजे म्हणजेच काय, तर एक्सेप्टन्स पाहिजे. ओके, या 50 जणांनी जे नाव सुचवलेलं आहे त्या नावाला आमचा सपोर्ट आहे, म्हणजेच काय, तर अजून 50 सपोर्टर पाहिजे. म्हणजे इथे एकूण टोटल 100 जणांनी तरी सपोर्ट केला पाहिजे राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला. ओके, मग आता असाच कोणत्याही व्यक्तीला संसदेमधल्या 100 जणांचं मत तर मिळणार नाहीये, मग तो कोणता तरी खास व्यक्ती असला पाहिजे, राईट. मग हे जे महत्वाची अट आहे, पात्रतेची अट, ती खूप महत्वाची ठरते, हे लक्षात ठेवा. आता हे जे 50 मतदार आहेत, प्रस्ताविका देणारे, प्रस्तावित करणारे आणि अनुमोदन देणारे, तर हे 50 वेगवेगळे असले पाहिजेत, म्हणजे टोटल 100 असले पाहिजेत. याच्यामध्ये असं नसलं पाहिजे की जे प्रस्तावित आहेत तेच अनुमोदन देणारे, तर असं नसलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. दोन्हीही वेगळेवेगळे असले पाहिजेत, 50-50. तर ही खूप महत्वाची पात्रता आहे. आता इथे आपण बघितलं की कलम 58 मध्ये पात्रता दिलेली आहे. काय दिलेली आहे, पात्रता, म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी राष्ट्रपतींकडे, म्हणजे उमेदवार म्हणून उभा राहायचा असला तर असले पाहिजे. पण त्याचबरोबर ना आता कलम 58 मध्ये ज्या ठिकाणी पात्रता दिली आहे त्याच ठिकाणी कलम 59 मध्ये काही अशा गोष्टी दिल्यात किंवा काही अशा अटी किंवा शर्ती दिल्यात की ज्याच्यामुळे तो व्यक्ती राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकत नाही. कधी कधी लढवू शकत नाही, जर समजा एखादा व्यक्ती जर लाभाच्या पदावर असेल. लाभाचं पद म्हणजेच काय, तर लाभाच्या पदाचा अर्थ असा होतो की कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये नसलं पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर नसला पाहिजे, एखाद्या सरकारी शाळेमध्ये शिक्षक नसला पाहिजे किंवा तो सरकारी कर्मचारी नसला पाहिजे. ठीक आहे, जर त्याला राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची असेल तर आधी त्याला त्याची जी सरकारी जॉब आहे, जे लाभाचं पद आहे, ते सोडावं लागेल, रिझाईन द्यावं लागेल आणि त्याच्यानंतरच तो राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तो आमदार किंवा खासदार असू नये. तर हे सुद्धा एक महत्वाचं आहे, आमदार खासदार असू नये म्हणजेच काय, तर विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य असू नये किंवा तो संसदेचा सदस्य असू नये. पण याच्यामध्ये ना आपल्या कॉन्स्टिट्यूशनने एक सूट दिलेली आहे. ती कशी सूट दिलेली आहे, जोपर्यंत तो व्यक्ती निवडणूक लढवतोय तोपर्यंत तो आमदार किंवा खासदार असू शकतो. ठीक आहे, काय असू शकतो, आमदार किंवा खासदार असू शकतो. जर समजा निवडणूक लढल्यानंतर तो जिंकला म्हणजे राष्ट्रपती बनला, तर राष्ट्रपतींना ते जे आमदार किंवा खासदारकीचं पद आहे ते सोडावं लागेल.
पण ते सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीत असं नाहीये. सरकारी कर्मचाऱ्याला आधी जॉब सोडावा लागेल, त्यानंतर निवडणूक लढावी लागेल. पण एमएलए एमपीजच्या बाबतीत तसं नाहीये, ते निवडणूक लढवू शकतात जर ते निवडून आले राष्ट्रपती म्हणून, तरच त्यांना ते पद सोडावं लागेल. आणि जर समजा नाही निवडून आले तर ते परत त्यांचं जे पद आहे आमदाराचं खासदाराचं ते तसंच कंटिन्यू करू शकतात. ठीक आहे, तर हा पॉईंट हे डिफरन्स आहे, ते थोडंसं लक्षात ठेवा. त्याचबरोबर तो व्यक्ती दिवाळखोर नसावा किंवा वेडा नसावा, म्हणजे न्यायालयाने त्याला वेडा कन्सिडर केलं नसावं, तर या सगळ्या गोष्टी सुद्धा येतात. आता या ज्या सगळ्या गोष्टी, दिवाळखोर नसावा किंवा भ्रष्टाचार नसावा, तर या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपला जो कायदा आहे लोकप्रतिनिधी कायदा त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, तर हे जे सगळे पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवू शकता. आणि अटी आणि शर्ती कशात दिलेल्या आहेत, कलम 59 मध्ये. कलम 58 कशाच्या बाबतीत आहे, तर ते म्हणजे पात्रतेच्या बाबतीत. कलम 59 आहे ते अटी शर्तींच्या बाबतीत आहे. अच्छा, कलम 58 मध्ये ना अजून एक गोष्ट आहे, ते लक्षात ठेवा. जर समजा एखाद्या व्यक्तीला उमेदवार बनायचंय ना, तर त्याच्यासाठी एक डिपॉझिट त्याला द्यावं लागतं संसदेमध्ये. ते डिपॉझिट कितीचं असतं, 15,000 रुपयांचं. कितीचं डिपॉझिट असतं हे, 15,000 रुपयांचं. जास्त अमाऊंट नाहीये, पण ही अमाऊंट सुद्धा महत्वाची आहे. कारण की समजा त्या उमेदवाराला एकूण 1/6 वोट मिळाले नाही, ओके, किती तर 1/6 वोट मिळाले नाही संसदेमधले, तर त्या व्यक्तीची ही जी 15,000ची रक्कम आहे ती जप्त केली जाते. जर समजा याच्यापेक्षा जास्त वोट मिळाले तर ती रक्कम जी आहे ती रिटर्न केली जाते. डिपॉझिट आहे ना, जर 1/6 पेक्षा जास्त वोट्स मिळाले संसदेमधले किंवा पूर्ण जे वोट्स आहेत ते निर्वाचन मंडळाकडून दिले जातात, तर जर तेवढे वोट मिळाले 1/6 पेक्षा जास्त तर ती रिटर्न केली जाते उमेदवाराला. पण याच्यापेक्षा जर कमी वोट्स मिळाले तर 15,000 रुपये जे आहेत ते संसदेकडून जप्त केले जातात. ठीक आहे, तर हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवू शकता. आता पुढे आपण वळूया ते म्हणजे राष्ट्रपतींच्या शपथेकडे. राष्ट्रपतींची जी शपथ आहे ती देण्यात आलेली आहे कलम 60 मध्ये. कशात देण्यात आलेली आहे, तर कलम 60 मध्ये. आता ना राष्ट्रपतींची शपथ थोडीशी नीट समजून घ्या. जे बाकीचे मंत्री किंवा मंत्रिमंडळाची जी शपथ असते त्याच्यापेक्षा ही शपथ वेगळी आहे. राष्ट्रपतींना त्यांच्या पदाची कार्य पार पाडण्याची शपथ घ्यावी लागते. आणि महत्वाची म्हणजे राज्यघटना, आपली जी राज्यघटना आहे त्याचं जतन करण्याचं, त्याच्या कायद्यांचं योग्य पालन करण्याचं आणि त्याची संरक्षण सुरक्षित ठेवण्याची शपथ राष्ट्रपतींकडून घेतली जाते. ओके, आता ना राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? आपण बघतो की पंतप्रधानांना, इतर मंत्र्यांना जी शपथ आहे ती राष्ट्रपतींकडून दिली जाते. मग राष्ट्रपतींना शपथ कोण देतं, तर ते म्हणजे सरन्यायाधीश. कोणाकडून दिली जाते? सरन्यायाधीशांकडून दिली जाते. पण समजा राष्ट्रपतीं पदाची जेव्हा शपथ घ्यायची असेल त्यावेळेला सरन्यायाधीश उपस्थित नसतील, मग त्यावेळेला कोण असणार आहे? मग सरन्यायाधीश नसले तर काय झाले, आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये इतर तर न्यायाधीश आहेत, मग इतर न्यायाधीशांमधले जे कोणी वरिष्ठ न्यायाधीश असतील, ओके, जे कोणी वरिष्ठ न्यायाधीश असतील ते त्यांना शपथ देणार आहेत. ओके, जर सरन्यायाधीश नसले तर. ठीक आहे, इनफॅक्ट सरन्यायाधीशांना सुद्धा इथे महत्वाचं स्थान आहे राष्ट्रपती पदाबद्दल. जर समजा राष्ट्रपती नसतील तर उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करतात, पण मग उपराष्ट्रपती पण नसतील मग कोण राष्ट्रपती म्हणून काम सांभाळणार आहे, तर ते म्हणजे सरन्यायाधीश, आपल्या भारताचे जे सीजे आहेत ते. ओके, सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. कलम 58 मध्ये पात्रता दिलेली आहे, कलम 59 मध्ये अटी दिलेल्या आहेत, आणि कलम 60 मध्ये काय दिलेलं आहे, तर ते म्हणजे शपथ दिलेली आहे. आता पुढची जी प्रक्रिया आहे ती खूप महत्वाची आहे, किंवा पुढचं जे कलम आहे ते खूप महत्वाचं आहे. कलम 61. कलम 61 तुम्ही लक्षातच ठेवा. कलम 61 मध्ये देण्यात आलेलं आहे की राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर का केलं जाऊ शकतं, किंवा जी पद्धत आहे त्यांना पदावरून दूर करण्याची ती देण्यात आलेली आहे. आता राष्ट्रपती एवढं मोठं पद आहे, तर ना त्यांना पदावरून जेव्हा दूर केलं जातं ना, तर त्याच्यासाठी एक फॅन्सी वर्ड वापरला गेलेला आहे. जनरली हा वर्ड बाकीच्या कोणत्याच व्यक्तीसाठी वापरला गेला नाहीये किंवा कोणत्याच पदासाठी वापरला गेला नाहीये, ते म्हणजे महाभियोग. काय? तर ते म्हणजे महाभियोग. याला जर आपण इंग्लिशमध्ये ह्याचं ट्रान्सलेशन केलं तर ते होतं इम्पीचमेंट. बघा, सरन्यायाधीश किंवा जे इतर न्यायाधीश असतात त्यांना सुद्धा जर पदावरून दूर करायचं असेल, उपराष्ट्रपतींना सुद्धा जर पदावरून दूर करायचं असेल ना, तर ही सेमच प्रक्रिया आहे जी कलम 61 मध्ये देण्यात आलेली आहे ना, ती सेमच प्रक्रिया आहे. पण त्यांना जेव्हा पदावरून दूर केलं जातं ना, तर त्यावेळेला महाभियोग किंवा इम्पीचमेंट हा शब्द वापरला जात नाही. हा शब्द फक्त राष्ट्रपतींसाठीच वापरला जातो. आणि अजून तरी आपल्या देशामध्ये, म्हणजेच भारतामध्ये, एकदाही महाभियोग प्रक्रिया ही जी आहे ती पूर्ण झालेली नाहीये, किंवा कधीच कोणाला राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यात आलेलं नाहीये. तर ही एक चांगली गोष्ट आहे. बघा, त्यांना राष्ट्रपतींना जर पदावरून दूर करायचं असेल,
तर दोन कारण असतात फक्त, पण ती दोन कारण खूप महत्वाची आहेत. एक म्हणजे जर समजा त्यांनी विदेशी देशाशी किंवा शत्रू राष्ट्राशी हात मिळवणी केली असेल किंवा देशाशी विद्रोह केला असेल तर त्यांना पदावरून दूर करण्याची जी पूर्ण प्रक्रिया आहे, प्रोसिजर आहे, ती फॉलो केली जाते. म्हणजे तसा प्रस्ताव मांडला जातो संसदेमध्ये. किंवा त्याचबरोबर जर त्यांनी राज्यघटनेचा भंग केला असेल, म्हणजे राज्यघटनेमध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्या विरोधात जर त्यांनी काही केलं तर त्यावेळेला त्यांच्याबद्दलची अशी जी प्रस्तावना आहे किंवा सॉरी आपण त्याला काय म्हणूया प्रस्ताव जो आहे तो मांडला जातो संसदेमध्ये. ओके, राज्यघटनेचा भंग मध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात, कारण की राष्ट्रपतींना आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत भरपूर असे अधिकार दिलेले आहेत, कार्य दिलेले आहेत, पण हे जे सगळे कार्य आहेत ना ते कार्यकारी मंडळावर डिपेंडेंट आहेत. जनरली राष्ट्रपतींचे जे डिसिजन्स असतात ना ते मोस्टली म्हणजे त्यांचं मर्जी, आपण भरपूर वेळेला बघतो बघा राष्ट्रपतींच्या मर्जीने, ज्यावेळेला कुठेही राष्ट्रपतींची मर्जी असा उल्लेख येतो ना त्याचा अर्थ असा असतो की केंद्रीय मंत्रिमंडळाने जे काही निर्णय घेतले असतील ते राष्ट्रपतींना फॉलो करावे लागतात आणि ती त्यांची जबाबदारी असते. मग एक प्रकारे राज्यघटनेचा भंग म्हणजे तिथे असं सुद्धा येऊ शकतं की केंद्रीय मंत्रिमंडळाचे जर निर्णय राष्ट्रपतींनी, लोकसभेचे निर्णय जर राष्ट्रपतींनी मानले नाहीत तर त्यावेळेला सुद्धा राज्यघटनेचा भंग झाला असं मानलं जाऊ शकतं. ओके, सो हे छोटे छोटे पॉईंट्स आहेत बघा, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की राष्ट्रपतींना कोणती कार्य दिलेली आहेत किंवा नक्की ते जेव्हा शपथ घेतात तर ती कसली शपथ घेतात, या छोटे छोटे पॉईंट्स आहेत. मग त्याच्यावरूनच तुम्हाला महाभियोग प्रक्रिया काय ना ती सुद्धा समजणार आहे. मग आता ना राष्ट्रपतींना पदावरून जर दूर करायचं असेल आता एवढं मोठं पद आहे तर सोपी प्रक्रिया नाहीये, खूप मोठी प्रोसिजर आहे, ती पूर्ण फॉलो करावी लागते. आणि राष्ट्रपतींना जर पदावरून दूर करायचं असेल तर तो हक्क आपल्या राज्यघटनेने फक्त संसदेला दिलेला आहे, ते पुढे डिस्कस करणारच आहोत. आधी पूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला समजावून सांगते. सो आधी ना राष्ट्रपतींना असं आढळून आलं की त्यांना पदावरून दूर करायचं आहे, त्यांनी राज्यघटनेचा भंग केलेला आहे, तर ना त्यांचं एक आरोपपत्र गृहामध्ये मांडलं जातं किंवा त्यांना पदावरून दूर करायचा असा एक प्रस्ताव मांडला जातो. ओके, काय प्रस्ताव मांडला जातो की त्यांना पदावरून दूर करायचा आहे असा एक प्रस्ताव मांडला जातो. पण प्रस्ताव मांडण्याच्या आधी ना 14 दिवसांच्या पूर्वी तशी पूर्वसूचना दिली जाते. किती दिवसांच्या आधी? तर 14 दिवसांच्या आधी तशी नोटीस दिली जाते. 14 दिवसांनंतर मग ते तो एक प्रस्ताव आहे तो गृहामध्ये मांडला जातो. पण आता राष्ट्रपतींना दूर करायचंय, मग फक्त कोणता एकटाच व्यक्ती अशा प्रकारचा प्रस्ताव मांडू शकतो का किंवा काही 2-3 जणांचा ग्रुप प्रस्ताव मांडू शकतो का? तर नाही. त्याच्यासाठी संसदेमधले 1/4 सदस्यांनी आरोपपत्रावर स्वाक्षरी केली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जर समजा प्रस्ताव मांडायचा असेल, नोटीस द्यायची असेल तर संसदेचे 1/4 सदस्य म्हणजे काय तर 25% सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी केली पाहिजे. म्हणजे लिखित मध्ये दिलं पाहिजे की आम्हाला राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी प्रस्ताव मांडायचा आहे. आणि महत्वाचं म्हणजे असं कुठे दिलेलं नाहीये की हा प्रस्ताव फक्त लोकसभेमध्ये किंवा फक्त राज्यसभेमध्ये मांडता येईल, सभागृहांच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे कोणत्याही एका सभागृहामध्ये हा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. ओके, असं नाहीये की फक्त कोणता एकच सभागृह इथे देण्यात आलेला आहे, दोन्ही सभागृहांमध्ये सर्वात पहिल्यांदा हा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. ठीक आहे, मग आता प्रस्ताव मांडल्यानंतर म्हणजे समजा लोकसभेमध्ये सर्वात पहिल्यांदा प्रस्ताव मांडला, तो प्रस्ताव 203 बहुमताने पारित झाला पाहिजे. किती बहुमताने? तर 203 बहुमताने. ज्या वेळेला हा प्रस्ताव 203 बहुमताने पारित होईल त्याच्यानंतर तो राज्यसभेमध्ये जाईल. ठीक आहे, मग राज्यसभा डिरेक्टली याच्यावर मतदान करणार नाही, आधी त्याच्यावर चौकशी करेल, राष्ट्रपतींना त्यांचं क्लॅरिफिकेशन द्यायला सांगेल. म्हणजे राष्ट्रपतींना पण जर हक्क आहे त्यांची बाजू मांडण्याचा तर राष्ट्रपती सुद्धा त्यांची बाजू मांडतील. त्याच्यानंतर चौकशी होईल, त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये म्हणजे दुसरं जे सभागृह असेल त्याच्यामध्ये मतदान होईल, आणि मतदान झाल्यानंतर तिथे सुद्धा 203 बहुमताने तो जो प्रस्ताव आहे तो पारित झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर केलं गेलं आहे असं घोषित करण्यात येईल. ओके, म्हणजे एवढी मोठी प्रोसिजर आहे महाभियोग प्रक्रियेची. सर्वात पहिल्यांदा लोकसभा, राज्यसभा कुठेही हा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. ओके, 14 दिवसांच्या आधी नोटीस द्यावी लागेल, आणि जर ती नोटीस द्यायची, प्रस्ताव मांडायचा, आरोपपत्र मांडायचंय, तर त्याच्यासाठी संसदेचे 25% सदस्य म्हणजेच 1/4 सदस्यांनी त्याच्यावर स्वाक्षरी केली पाहिजे, लिखित मध्ये दिलं पाहिजे. त्याच्यानंतर एका सभागृहामध्ये 203 बहुमताने ते जो प्रस्ताव आहे तो पारित झाल्यानंतर दुसऱ्या सभागृहाकडे तो चौकशीसाठी जातो, आणि चौकशीसाठी पाठवला गेल्यानंतर
राष्ट्रपतींना त्यांची बाजू मांडायला दिली जाते. ठीक आहे, मग हा असा अशी सगळी प्रोसिजर फॉलो केली जाते. आता आपण बघितलेलं की राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण कोण असतं, तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि त्याचबरोबर विधानसभेचे निर्वाचित सदस्य असतात. ठीक आहे, पण ज्यावेळेला राष्ट्रपतींना पदावरून दूर करायचं असतं ना, तर त्यावेळेला संसदेचे सगळे सदस्य असतात. ओके, याच्यामध्ये संसदेचे सगळे सदस्य असतात, निर्वाचित सदस्य सुद्धा आणि नामनिर्देशित सदस्य सुद्धा. म्हणजे राज्यसभेमध्ये जे 12 नामनिर्देशित सदस्य असतात किंवा लोकसभेमधले जे 2 अँग्लो इंडियन्स असतात, ते सुद्धा राष्ट्रपतींना पदावरून दूर करायचं असेल म्हणजे महाभियोग प्रक्रियेमध्ये सहभाग घेतात. विधानसभेचे सदस्य यामध्ये सहभाग घेत नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये होती पण इथे महाभियोग प्रक्रियेमध्ये नाहीये, हे सुद्धा लक्षात ठेवा. सो निवडणुकीमध्ये कोण आहे, महाभियोग प्रक्रियेमध्ये कोण आहे, यामध्ये डिफरन्स करायला समजा. आणि जर समजा ज्यावेळेला राष्ट्रपती पद रिक्त झालं तर 6 महिन्यांच्या आत त्यांची निवडणूक कंडक्ट करावी लागते. ओके, अच्छा, राष्ट्रपतींची निवडणूक कोण घेतं ते पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर राष्ट्रपतींची निवडणूक ही निवडणूक आयोगाकडूनच कंडक्ट केली जाते, हे लक्षात ठेवा. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत महाभियोग प्रक्रिया तरी नीट समजली असेल. पुढे कलम 62 कशाशी संबंधित आहे, तर कलम 62 मध्ये देण्यात आलेलं आहे की जे राष्ट्रपती पद आहे ते कोणकोणत्या कारणांमुळे रिक्त होऊ शकतं. ओके, म्हणजे कारणं दिलेली आहेत, एकदम छोटी छोटी कारणं. सर्वात पहिल्यांदा दिलेलं आहे की ज्यावेळेला राष्ट्रपतींचा 5 वर्षांचा जो कालावधी आहे तो संपेल. आता इथे कालावधी देण्यात नाही आलेला आहे, हे लक्षात ठेवा. कालावधी आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की कलम 56 मध्ये देण्यात आलेलं आहे. ओके, इथे फक्त देण्यात आलेलं आहे की ज्यावेळेला राष्ट्रपतींचा 5 वर्षांचा कालावधी संपेल त्यावेळेला राष्ट्रपती पद हे रिक्त होईल, किंवा त्यांच्या मृत्यूमुळे, किंवा त्यांनी राजीनामा दिल्यामुळे, किंवा महाभियोग प्रक्रियेमुळे ज्यावेळेला त्यांना पदावरून दूर काढलं जाईल त्यावेळेला राष्ट्रपती पद हे रिक्त होणार आहे. आणि त्याच्यामध्येच असं देण्यात आलेलं आहे की 6 महिन्यांच्या आधी, म्हणजे 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक ही कंडक्ट करण्यात आली पाहिजे. म्हणजे 6 महिन्यांमध्ये नवीन राष्ट्रपती हे पदावर आलेच पाहिजेत. मग इथे अजून एक गोष्ट येते, जर समजा राष्ट्रपतींचा मृत्यू झाला किंवा राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यात आलं, तर 6 महिन्यांसाठीच उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती पद भूषवू शकतात. जर समजा कुठे तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात आला की जास्तीत जास्त किती काळ उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती पद भूषवू शकतात, तर त्याचं आन्सर तुम्हाला इथेच मिळालेलं आहे की 6 महिन्यांच्या आत निवडणुका कंडक्ट करायचं आहे. याचाच अर्थ उपराष्ट्रपती हे फक्त 6 महिनेच राष्ट्रपती म्हणून काम करू शकतात. राईट, सरन्यायाधीशांच्या बाबतीत सुद्धा तेच होणार आहे. ओके, सो आपण आता बऱ्याचशा गोष्टी इथे छानपैकी डिस्कस केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी नीट समजल्या असतील. पाहिजे तर पटपट आपण एक रिव्हिजन करून घेऊया. सर्वात पहिल्यांदा आपण कलम 52 बघितलं की राष्ट्रपती असावेत आपल्या भारताचे. कलम 53 मध्ये दिलेले आहे की ते कार्यकारी मंडळाचे प्रमुख असणार आहेत. कलम 54 मध्ये निवडणुकीमध्ये कोण कोण असणार आहेत त्यांच्या ते दिलेलं आहे. कलम 55 मध्ये राष्ट्रपतींपदांच्या निवडणुकीची पद्धत दिलेली आहे. कलम 56 मध्ये 5 वर्षांचा कालावधी दिलेला आहे, त्याचबरोबर ते राजीनामा सुद्धा देऊ शकतात असं दिलेलं आहे. कलम 57 मध्ये दिलेलं आहे की पुनर्निवडणूक राष्ट्रपती लढवू शकतात. त्यानंतर कलम 58 पात्रतेशी संबंधित आहे. कलम 59 अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर कलम 60 मध्ये शपथ देण्यात आलेली आहे. ओके, त्यांची शपथ काय असेल आणि कोण त्यांना शपथ देऊ शकतं. कलम 61 मध्ये, जे आपण आजचा महत्वाचा पार्ट बघितला, महाभियोग प्रक्रिया. त्याच्यानंतर कलम 62 मध्ये राष्ट्रपती पद हे कधी रिक्त होऊ शकतं त्याच्याबद्दलची तरतूद देण्यात आलेली आहे. ओके, तसं तर ना कलम 62 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्रपतींचे जसे 5 वर्ष कंप्लीट होतील तर ते पद रिक्त होण्याआधीच निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या पाहिजेत. पण जर समजा कोणत्या चुकीच्या सर्कमस्टन्सेसमध्ये राष्ट्रपतींचं जे पद आहे ते आधीच रिक्त झालं, समजा मृत्यू झाला, महाभियोग प्रक्रिया झाली किंवा राजीनामा त्यांनी दिला, तर ते आधीच रिक्त झालं, तर त्याच्या पुढच्या 6 महिन्यांच्या आत 6 महिन्यांमध्ये नवीन राष्ट्रपती हे निवडून दिलेच पाहिजेत. म्हणजे 6 महिन्यांमध्ये निवडणुका झाल्याच पाहिजेत. सो आय होप तुम्हाला हे लेक्चर नीट समजलं असेल. आपण बऱ्याचशा गोष्टी एकदम इन डिटेल मध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आता लेक्चर मधूनच तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तसा तर एकदम सोपा प्रश्न आहे, आपण छानसे डिटेल मध्ये डिस्कस केलेलाच आहे. यामध्ये विचारले की राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेमध्ये कोण भाग घेऊ शकत नाही, मग काही ऑप्शन्स दिलेले आहेत, मग त्याचं आन्सर मला कमेंटमध्ये द्या. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये राष्ट्रपतींचे जे अधिकार आहेत, त्यांचे जे कार्य आहेत, ते डिस्कस करणार आहोत. ओके, सो लेक्चर बघण्याआधी थोडंसं एकदा वाचून घेतला तरी चालेल, कारण की त्यांचे अधिकार आणि कार्य खूप जास्त आहेत. ओके, सो पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.
तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा। विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे। जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसटीचे सब्जेक्ट आहेत, सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता। त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता।